नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेतमाल प्रक्रिया यामध्ये प्रकरण नंबर 33 आपण बघणार आहोत, धान्य साठवण्यापूर्वी घ्यावयाची काळजी। तर आपण धान्य साठवण्यासाठी काय काय करायचं, कसं करायचं किंवा धान्य साठवण्याचे महत्त्व काय, हे आपण पाठीमाग प्रकरण नंबर 32 मध्ये बघितलं आहे। तर या 32-33 प्रकरणमध्ये धान्य साठवण्यापूर्वी कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची आपण यामध्ये बघणार आहोत। बऱ्याच शेतकऱ्यांना धान्य साठवण्याच्या शास्त्रीय पद्धती ह्या माहीत नसतात, त्यामुळे काय होतं तर कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढंच ते धान्य आपल्या घरी ठेवून घेतात आणि उरलेले जे धान्य आहे ती खराब होईल या भीतीने ते बाजारात नेले जाते। तर मग अशा वेळेस जे काही धान्य आहे ते फारच कमी, धान्याचे भाव फार कमी असतात। याचा लाभ काय होतो तर याचा लाभ व्यापाऱ्यांना होतो आणि आपण जर धान्य साठवणे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी मग यामध्ये शेतकऱ्यांचे फार असे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। म्हणून धान्य पिकवण्यापेक्षा ते टिकवणे हे खूप महत्त्वाचे। आता हे जसं दाखवलं धान्याची सुरक्षित साठवण, तर या पद्धतीने धान्याची साठवण केली जाते। मग धान्याला कीड लागण्याची कारणे कुठली आहेत? सोन किडा, धान्यातील पतंग इत्यादी किड्यांचा प्रादुर्भाव शेतामध्ये अथवा खळ्यातच सुरू हा होतो आणि जर अशा तऱ्हेने हे कीडग्रस्त धान्य कोठारात साठवले गेले तर त्याचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो। मग धान्य साठवण्यासाठी वापरत येणारे जे काही जुने पोती असतील, कोट्या असतील, यावर ह्या किडी आश्रय घेतात। जेव्हा अशी जुनी पोती पुन्हा आपण नवीन धान्यासाठी वापरतो तेव्हा त्या किडी ह्या नवीन धान्यावर हल्ला करतात। पूर्वी ज्या जागेत धान्य साठवलेले असते त्या जागेतील चिरा, फटी आणि भेगा यात या किडी आश्रय घेतात। जेव्हा आपण नवीन धान्य घरात घेतो तेव्हा यात फटीमध्ये असलेल्या किंवा भेगामध्ये असलेल्या किडी त्या धान्यामध्ये शिरकाव करतात। मग धान्य साठवण्यापूर्वी काय करायचं तर धान्यातील ओलावा कमी करणे हे खूप महत्त्वाचे असते। जर आपण धान्यामधील ओलावा कमी न केला त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव होतो आणि असे उरले धान्य जर साठवले तर त्याचा रंग आणि चव यामध्येही बदल होत असते। तर मग धान्य साठवण्यापूर्वी काय काळजी घ्यायची? तर मग साठवलेल्या धान्यात थोडी जरी कीड असली तर अनुकूल परिस्थितीमध्ये त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते। तर यासाठी खबरदारी म्हणून खालील प्रकारचे उपाय हे धान्य साठवण्यापूर्वी करायला पाहिजे। तर मग त्यामध्ये काय करायची, काळजी कुठली घ्यायची? तर धान्य साठवण्याच्या अगोदर ते चांगल्या प्रकारे हे वाळवायला पाहिजे। काळ्या पॉलिथिन पेपरवर धान्य जर वाळवले तर ते कमी वेळामध्ये चांगले वाळते। तसेच मग धान्यामध्ये सर्वसाधारणपणे 10% कमी ओलावा असला तर त्यावर किडींचा प्रादुर्भाव होत नाही। म्हणून मग धान्य चांगले वाळवून थंड करून मगच ते साठवल्यास त्याला आपण किडीपासून वाचवू शकतो। तसेच मग जुन्या साठवलेल्या काही धान्याबरोबर किंवा त्याच्याजवळ नवीन धान्य साठवू नये। म्हणजे नवीन धान्य तयार झाल्यानंतर जिथं आपण जुने धान्य साठवले तिथं आपण हे नवीन धान्य त्यासोबत साठवू नये। असं जर केलं तर जुन्या धान्याची कीड असतील तर ती या नवीन धान्यावर येऊ शकते। तसेच मग जुन्या धान्याची पोती नवीन धान्यासाठी वापरू नये। आणि जर आपल्याला जुन्या धान्याची पोती जर नवीन धान्यासाठी वापरायची असल्यास अशी पोती पहिले सुरुवातीला उन्हातही वाळवावीत आणि त्यानंतर कीटकनाशके फवारून ती किडबळीत करून घ्यावी आणि त्यानंतर ती नवीन धान्यासाठी वापरावी। तसेच मग धान्य साठवण्याच्या जागा, कोट्या, कणग्या ह्या नेहमी स्वच्छ आणि कोरड्या असाव्यात। त्यावर असलेल्या भेगा अथवा छिद्रे बंद करावी। ज्या ठिकाणी आपण धान्य साठवतोय ती जागा, कोट्या ह्या नेहमी स्वच्छ आणि कोरडे राहतील याची काळजी घेतली पाहिजे। तसेच मग पोती ठेवण्याकरता जमिनीवर लाकडी फळ्या, चटई किंवा पॉलिथिनचा हा वापर करावा। तर या पॉलिथिन किंवा चटई असतील यांचा जर वापर केला त्यामुळे जमिनीमध्ये जो काही ओलावा असतो तो धान्याला लागत नाही। तसेच पोत्याची तप्पी भिंतीपासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवावी आणि त्यामुळे काय होतं 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवल्यास धान्यास मोकळी हवा लागून धान्याची उष्ण तापमान हे कमी राखण्यास आपल्याला मदत होते। आणि जर धान्याचे तापमान जर आपण कमी राखण्यास मदत होली तर त्यामुळे त्यामध्ये बुरशीची वाढ ही होत नाही। तसेच मग धान्याची हवामंद साठवण करायची असेल तर त्यासाठी पत्र्याच्या कोट्या किंवा सिमेंट विटांच्या पत्र्या वापरतात। तर मग धान्य साठवण्यासाठी वापर जे काही कणग्या वापरतात त्या सुद्धा लाकडी फळीवर ठेवावी। तसेच मग पॉलिथिन असतील अस्तर असलेल्या कोट्यामध्ये ते धान्य साठवले जाते। आणि मग धान्याला कीड लागू नये म्हणून काही कीटकनाशक असतात त्यांचा उपयोग केला जातो। तर त्यासाठी कुठले कुठले कीटकनाशके वापरतात तर त्याची आपण यामध्ये माहिती बघू। त्यामध्ये मग मॅलेथिओन 50% प्रवाही एक भाग मॅलेथिओनचा आणि त्यामध्ये 100% पाणी असं मिश्रण करून 3 लिटर द्रावण
100 चौरस सेंटीमीटर साठी वापरायचे. ते साठवणी सुद्धा जेव्हा आपण साठवणी करतो हे साठवण्याच्या पूर्वी होतं वापरायचं, पण साठवणीनंतर सुद्धा दर 3 आठवड्यांनी ते पोत्यावर किंवा कणग्यावर हे बाहेरून त्याची नियमित प्रभावी करायचं. तसेच मग पायरेथ्रम 2% प्रभावी आणि 1% औषध हे 100% पाणी यामध्ये द्रावण करून त्याची फवारणी करायला पाहिजे. तसंच मग जे काही ईडीसीटी मिश्रण असेल, मिथिल ब्रोमाइड आहे, ॲल्युमिनियम फॉस्फाईट आहे, यांची धुरी देणे, जी धुरी दिल्यानंतर आपण त्यापासून त्यांचे हे आपण रक्षण करू शकतो. मग धुरी देण्यासाठी आपण जे काही हवा बन आच्छादनाचा वापर करतो, हे आच्छादन संपूर्ण धान्य कोठ्यावर सोडून जमिनीवर पक्के करावे. तर असं केल्यामुळे काय होतं, तर असं केल्याने औषधाची धुरी जी आहे ती बाहेर जाणार नाही, आणि याचा वापर केल्यानंतर कणगी ही जेव्हा आपण या कणग्याला किंवा धान्याला औषधाची धुरी देतो त्यानंतर 48 तास या कणग्या उघडू नयेत, किंवा मग 10 रिकाम्या पोत्याचा बंडल हा लोखंडी पिंपात घालून पिंप बंद करावे आणि त्याला धुरीचा वापर करावा, आणि धुरीचा वापर केल्यानंतर धान्य हे पोत्यामध्ये भरावे. जर धान्य मिसळता करावीची रासायनिक उपाययोजना, तर मग यामध्ये काय BSA, लिंडेन, मेलाथिऑन, पायरेथ्रिन इत्यादींचा हा वापर केला जातो. ती वरील जी काही रसायन आहे, या रसायनांचा वापर द्रावण स्वरूपात कोट्यावर, कणगीवर, पोत्यावर, तप्पीवर फवारणी करूनही करता येते. तसेच मग BSA जी काही पावडर असते, ती पावडर याचा वापरही यामध्ये करता येते. पण त्याच्यात एक असं असतं की BSA ही कोटी किंवा कणग्यावर धान्यात मिसळणार नाही याची ही काळजी घेणे जरुरी असते. धान्य साठवण्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल आपल्याला, तर सहाय्यक प्रादेशिक संचालक साठवण संशोधन धान्य संरक्षण मोहीम कार्यालय भारत सरकार खाद्य मंत्रालय दापोली तसेच पुणे यांच्याशी संपर्क साधून आपण याबद्दल अधिक माहिती घेऊ शकतो. धन्यवाद.